आणि दक्षिणमध्ये असं आहे, दक्षिण मतदारसंघाचं वैशिष्ट्य विधानसभा, तिथं गाव आहेत मोठमोठी, तर त्या प्रत्येक गावामध्ये दोन पुढारी आहेत आणि ते बहुतेक सगळे जण इच्छुक आहेत, त्यामुळे तिथं जरा रेकॉर्ड ब्रेक उमेदवार यावेळेला असतील काय अशी मला स्थिती वाटते. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना रेकॉर्ड ब्रेक मतांनी या ठिकाणावरनं निवडून आलेले, ते शिवसेनेतच होते परवापर्यंत, पण शिवसेनेत सक्रिय नव्हते, नावाला शिवसेना होती. मागच्या वेळेला त्यांनी शिवसेनेकडनं ऐन वेळेला काँग्रेसमधनं येऊन उमेदवारी लढवली, यावेळी ते अपक्षही होते, म्हणजे बंडखोरी पण त्यांनी केलेली आहे. आताच्या स्थितीत ते काँग्रेसमध्ये आहे म्हणतात, पण काँग्रेस भवनमध्ये कधी दिसत नाही. ग्रामीण भाग नक्की कुणाला सहकार्य करतोय, तिथल्या मुस्लिम समाजाचा काय कानोसा आहे, या सगळ्याचा विचार करावा लागेल. धनगर समाजाला असं वाटतंय की देवकतेनंतर या तालुक्यातून आपल्याला काहीच नेतृत्व राहिलेलं नाही, इथंच युती मोडण्याची शक्यता आहे. जर आघाडी झाली नाही किंवा जरी झाली तरी रतिकांत पाटलांचे चिरंजीव या मतदारसंघातून उमेदवारी लढणार, त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. हाय, हॅलो, नमस्कार, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर्स अँगल आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या सोलापूरमध्ये आहोत. सोलापूर मध्य, सोलापूर उत्तर या मतदारसंघाविषयी आपण सरांची चर्चा केलेली आहे. सध्या आपला विषय आहे तो म्हणजे सोलापूर दक्षिण. सर, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बघितला तर तो एकदम सीमेवरचा मतदारसंघ आहे, काय वाटते विधानसभा मतदारसंघामध्ये कसं वातावरण आहे? नमस्कार, मी अविनाश कुलकर्णी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आणि निवडणुकीची रणधुमाळी जशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येते विधानसभा निवडणुकीची, तर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे ज्याच्यात निम्म सोलापूर शहर आहे, म्हणजे सोलापूर शहराचा काही भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे, असा शहर आणि ग्रामीण असा मिश्रित असलेला भाग आहे, इथेही रणधुमाळी अत्यंत तेजीत आहे म्हटल्यासारखं आहे. आणि दक्षिणमध्ये असं आहे, दक्षिण मतदारसंघाचं वैशिष्ट्य विधानसभा, तिथं गाव आहेत मोठमोठी, तर त्या प्रत्येक गावामध्ये दोन पुढारी आहेत आणि ते बहुतेक सगळे जण इच्छुक आहेत, त्यामुळे तिथं जरा रेकॉर्ड ब्रेक उमेदवार यावेळेला असतील काय अशी मला स्थिती वाटते. म्हणजे घरटी एखादा उमेदवार उभा राहावा इथपर्यंत त्यांच्या रक्तात, म्हणजे नसानसात तिथं राजकारण भिनलेलं आहे. दक्षिणचा मतदारसंघ असा आहे की शहरी भाग जो आहे तिथं सुशिक्षित एरिया आहे, शहराशी निगडीत काही प्रभाग तिथं आहेत आणि तिथं मग शहरातून जो हद्दवाढ भागामध्ये जो नागरिक राहायला गेले त्यांनी तिथं प्रस्थापित झाले, त्या सगळ्यांचं वर्चस्व असलेला हा शहरी भाग आहे. या मतदारसंघामध्ये काही मुस्लिम वस्त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचं बल्क मतदान आहे. ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर धनगर समाजाचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये नक्कीच आहे, तसंच लिंगायत समाजाचं वर्चस्व सुद्धा या मतदारसंघात आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये म्हटलं तर मराठा समाजही या भागामध्ये आहे, जो त्याला मतदारसंघाला जोडलेले आहेत. शहरी भागामध्ये राठोड समाज काय म्हणतात त्यांना आपण, लमाण समाज वगैरे, तर त्याचा एक प्रभाव क्षेत्र या मतदारसंघाशी निगडीत आहे. ब्राह्मण वर्ग आहे, इतर छोटे मोठे समाज पण आहेत, असं सगळं जाती समीकरण आहे. या ठिकाणी सुद्धा आनंदराव देवकते सारखे एक माजी मंत्री महाराष्ट्राचे 3-4 वेळा निवडून आले. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना रेकॉर्ड ब्रेक मतांनी या ठिकाणावरनं निवडून आलेले, असा हा सगळा मतदारसंघ आहे. इथे बंड हे नित्य नियमित आहेत, प्रत्येक निवडणुकीमध्ये इथे बंड होतं, इथं जातीय रंगही राहतो, पक्षीय रंग निवडणूक सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होते. इथे एकत्रित असताना शिवसेनेचंही त्या प्रमाणामध्ये तिथं वर्चस्व होतं, शिवसेनेचाही उमेदवार तिथं निवडून आलेला आहे रतिकांत पाटील, ज्यांची चिरंजीव आता सध्या या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा इच्छुक आहेत, तर ते त्यांचं नाव मतदारसंघामध्ये इच्छुकामध्ये येत आहे. पण हा मतदारसंघ नक्की सुटणार कोणाला याविषयी औत्सुक्य भरपूर आहे. शहरमध्ये काँग्रेस तर शहरमध्येमध्ये काँग्रेसची जागा कुठाकडे जाईल असा जसा प्रश्न आहे, तसा दक्षिणमध्ये जागा काँग्रेस जरी लढणार असले तरी काँग्रेसमध्ये तिथं इतके जण इच्छुक आहेत, मग तिथं उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अतिशय आटीतटीची भूमिका काही जणांनी घेतली. माजी आमदार दिलीप माने यांनी पूर्वी तर एकदा बंडखोरीचे निशाणही भडकवलेलं आहे, ते आता या मतदारसंघातून आहे, ते शिंदेंचे समर्थक समजले जातात. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्यासाठी निश्चित त्यांनी प्रयत्न केले, त्यांचं एक मोठं कार्यकर्त्यांचं जाळं आहे, शहरी भागात पण आहे ग्रामीण भागात सुद्धा आहे. मतदारसंघात अशी चर्चा आहे की दिलीप माने आता काँग्रेसकडून इच्छुक आहेत, काँग्रेसमध्ये जातील आणि इच्छुक, काय वाटतं? मी मगाशी जसं तुम्हाला महेश कोठेंचं जसं हे दिलं ना, तशी काहीशी तशी स्थिती ह्यांनी दिलीप मानेंनी सुद्धा गेल्या काही काळामध्ये करून ठेवली. ते शिवसेनेतच होते परवापर्यंत, पण शिवसेनेत सक्रिय नव्हते,
नावाला शिवसेना होती. मागच्या वेळेला त्यांनी शिवसेनेकडनं ऐन वेळेला काँग्रेसमधनं येऊन उमेदवारी लढवली. यावेळी ते अपक्षही होते. म्हणजे बंडखोरी पण त्यांनी केलेली आहे. आत्ताच्या स्थितीत ते काँग्रेसमध्ये आहे म्हणतात, पण काँग्रेस भवनमध्ये कधी दिसत नाही. काँग्रेसच्या काही कार्यक्रमामध्ये दिसतात, पण त्यांचा जो कार्यकर्त्यांचा संच असतो तो ब्रह्मदेव दादा माने यांना मानणारा कार्यकर्त्यांचा संच, किंवा एक वेगळे छबी त्यांनी एक हे केलेलं दिलीप माने विचार मंच, याचेच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आजूबाजूला जास्त दिसतात. जे काँग्रेस पक्षाचे दिसायला पाहिजेत, तर त्या काँग्रेसमध्ये त्यांच्या जवळ जे असणारे लोक ते स्वतःच इच्छुक आहेत. मग त्यात हसापुरे, सुरेश हसापुरे आले, चेतन नरोडे आले काँग्रेसकडनं, स्वतः जे शहरचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. त्यांच्यासह जवळजवळ 17-18 लोक इथून प्रबळ दावेदारी करत आहेत, शेळके आहेत, मग ते सगळेजण इच्छुक आहेत. अलगोंडा पाटील म्हणून महिला आहेत, ज्यांनी बरेच मागच्या वेळेला निवडणूकही लढवली, त्या सुद्धा महिला गटातनं म्हणजे इच्छुक आहेत. त्यांनी सुद्धा प्रयत्न मागच्या वेळेला केले, या वेळेला आता त्या लढतात का नाही त्यांनी अजून त्यांचे पत्ते खुले केलेले नाहीत. असं सगळं एकंदरीत या मतदारसंघामध्ये आहे. पण अशी स्थिती असताना सुद्धा मागच्या वेळेला या ठिकाणी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत काँग्रेस पक्षानं बाबा मिस्त्री म्हणून, ज्यांचा ग्रामीण भागातील लोकांशी थोडीफार कमी असेल पण नाळ आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं, मग त्यांच्याविषयी मी तुम्हाला एक दोन शब्दात नंतर सांगतो, पण त्यांचं नाव घेतलं आणि त्यांनी चांगली निर्णायक मतं मिळवली. म्हणजे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना त्यांनी घाम फोडला इथपर्यंत त्यांनी स्पर्धा चांगली केली होती. तर या बाबा मिस्त्री यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते ग्रामीण भागामधनं येणारे जे रुग्ण असतात त्यांना यांना विनामूल्य सेवा देतात. कशी? मार्गदर्शनाची. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेला माणूस थोडासा गांगरलेला असतो, त्याला कुठं ओपीडी आहे, कुठं ऑपरेशनसाठी ओळख पाहिजे, कुठं रक्त पाहिजे, कुठं औषधं मिळत नाहीत, रुग्णालयात ॲडमिशन मिळत नाही, या सगळ्या कामामध्ये तो हा माणूस दररोज सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत अगदी पोस्टमार्टम करून देणं याच्यापर्यंत तो प्रयत्न करतो. त्याच्यामुळं लोकप्रिय झाले. मुस्लिम समाजामध्ये पण ते लोकप्रिय आहेत आणि इतर समाजामध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. त्यांना ते सुद्धा यंदा या वेळेला इच्छुक आहे. ते म्हणले, मागच्या वेळेला काही नव्हतं तर मला उमेदवारी दिली, मी एवढी मतं घेतली, यावेळेला मी का दावा सोडू, म्हणून ते सुद्धा इच्छुक आहेत. इच्छुकांची जर तुम्ही नावं सांगितली, काय काय वाटतंय विद्यमान आमदार सोडून त्यांना कोण पाठ देऊ शकतो मतदारसंघामध्ये? दक्षिणमध्ये सुभाष देशमुख उमेदवार असतील असं आपण गृहित धरून चालू. भारतीय जनता पार्टीने जर बदललं नाही तर काही जाऊ द्या. म्हणजे दिलीप मानेंना उमेदवारी देऊ द्या अगर न देऊ द्या, ते उमेदवार असतील. मग ते कुठल्या पक्षाकडनं असतील तर सध्याच्या स्थितीत काँग्रेस पक्षाकडनं असतील, नसले तर ते बंडखोरी नक्की करतील, अशी स्थिती आहे सध्या तरी. आणि बाबा मिस्त्री सुद्धा इच्छुक आहेत. अन्य भरपूर उमेदवार आहेत. तिथं कोगनुरे नावाचे एक उद्योजक आहेत, आणखीन एक पाटील नावाचे उद्योजक आहेत. तर त्यांनी बऱ्याच दिवसापासून या मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं आहे आणि गावोगावी संपर्क ठेवलेला आहे. जवळजवळ 5 उमेदवार या दक्षिण मतदारसंघामध्ये असेल, ते कुठल्याही पक्षाकडनं असतील पण ते उमेदवार म्हणून ते या ठिकाणी नक्की असणार. आणि यामुळे इथलाही संघर्ष, इथलाही सामना असा अटीतटीचा होणार आहे. ग्रामीण भाग नक्की कुणाला सहकार्य करतोय, तिथल्या मुस्लिम समाजाचा काय कानोसा आहे, या सगळ्याचा विचार करावा लागेल. धनगर समाजाला असं वाटतंय की देवकतेनंतर या तालुक्यातून आपल्याला काहीच नेतृत्व राहिलेलं नाही, काहीच मिळालेलं नाही. तिथं मागं शिवदारे नावांचा माजी आमदार होते, त्यांचा गट आहे अजूनही प्रभावशाली. त्यांचे पुत्र राजशेखर शिवदारे सध्या आहेत, ते या भागात ग्रामीण भागामध्ये शिवदारे गटाचं नेतृत्व करतात. त्यांचं दिलीप माने यांचं सख्य नाही. जरी ते दोघं काँग्रेसमध्ये असले समजा, तरी ते काँग्रेसमध्ये मनाने फारसे आहेत असं वाटत नाही, कारण ते बीजेपीच्याही संपर्कामध्ये. ते एक सूतगिरणी सांभाळतात आणि आपला गट सांभाळतात, एक बँकही सांभाळतात. तर त्यांचा कल कुठं असणार आहे हे सुद्धा या मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ते निश्चितपणे काही असलं तरी दिलीप मानेंबरोबर असतील असं वाटत नाही. हसापुरे नावाचा एक गट आहे जो शिंदेंचा समर्थक आहे, पण मधल्या काही काळामध्ये दिलीप मानेंचं नाव आल्यानंतर हसापुरे आणि त्यांना मानणारा गट थोडासा नाराज आहे काँग्रेसमध्ये. परंतु काही दिवसांनी तो परत उचल घेतो की काँग्रेस आपल्यालाच उमेदवारी देईल, आपल्याशिवाय पर्याय नाही. या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मोहिते पाटील कुटुंबातीलही काही जणांची नावं या मतदारसंघातून येतात, पण या वेळेला ती काही फारसं प्रभावशाली होईल या मतदारसंघामध्ये असं वाटत नाही. त्याच्यामुळं इथे जो सामना होईल तो सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने विरुद्ध कोगनुरे विरुद्ध कदाचित बाबा मिस्त्री कदाचित आपले शहर अध्यक्ष चेतन नरोडे वगैरे वगैरे यांचा मोठा सामना इथं होण्याची संख्या या मतदारसंघामध्ये निश्चित आहे. आणि बंड होणार, इथंच युती मोडण्याची शक्यता आहे. जर आघाडी झाली नाही किंवा जरी झाली तरी रतिकांत पाटलांचे चिरंजीव या मतदारसंघातून उमेदवारी लढणार, त्यांनी तयारी सुरू केलेली आहे.
काँग्रेस जरी या मतदारसंघावरती हक्क सांगत असलं तरी दुसरी बाजू अशी इतकीच प्रबळ आहे की तिथं शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट अत्यंत आक्रमक झाला असून त्यांनी पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असून येत्या आठवडाभरात संजय राऊत त्यांच्या प्रचारासाठी इथे येणार आहे अशी माहिती आहे आपल्याकडे. मला वाटतंय आपण इच्छुकांची संख्या मतदारसंघामध्ये जास्त आहे, जर राजकारण आहे जर तर प्रश्न आहे कधी काय काय होऊ शकत सांगता येत. आताची स्थिती तुम्हाला विशद केली. येस येस येस. मला वाटतंय की आता सोलापूर दक्षिणचा हा मतदारसंघाविषयी आपण चर्चेला इकडे तरी थांबूया. खूप छान वाटलं सर तुम्ही हॅलो महाराष्ट्राला जो वेळ दिला, हॅलो महाराष्ट्राला वेळ दिल्याबद्दल हॅलो महाराष्ट्रकडून आपला खूप खूप आभार आहे सर. आणि हॅलो महाराष्ट्राने मला यासाठी समज आहे असं समजलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.